संख्यांमध्ये आकृतिबंध। मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की चुटकीने आपल्या आईच्या मदतीने वस्तू आणि आकृत्यांमध्ये बनणाऱ्या आकृतीबंधाला ओळखून पुढे वाढवणे शिकली। आज आपण संख्यांनी नंबर्स बनलेल्या आकृतीबंधाला ओळखून पुढे वाढवणे शिकूया। गुड मॉर्निंग मुलांनो। गुड मॉर्निंग सर। मुलांनो, आज आपण संख्यांचा नंबरचा एक मजेशीर खेळ खेळूया। संख्यांचा खेळ? वा, मजा येईल। चुटकी, तू इकडे ये। बघ, मी खंजिरीला वाजवेन आणि तुला याचा आवाज लक्ष देऊन ऐकायचा आहे आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे। ठीक आहे सर। चल आता सांग चुटकी, मी किती वेळा खंजिरी वाजवली? हा, तुम्ही पहिल्यांदा एकदा, मग दोन वेळा, असे एक वेळा, दोन वेळा, एक वेळा, दोन वेळा या खंजरीला वाजवले। शाबास। हा तर मुलांनो, मी एक दोन एक दोन एक दोन वेळा या खंजिरीला वाजवले। तर बघा, हा बनला आकृतीबंध। चल पिंकी, आता तुझी पाळी। ठीक आहे सर। पिंकी, मी किती वेळा खंजिरी वाजवली? तुम्ही आधी तीन वेळा, मग एक वेळा, असे तीन वेळा, एक वेळा, तीन वेळा, एक वेळा ह्या खंजरीला वाजवले। शाबास पिंकी। हा तर मुलांनो, आता मी पिंकीने सांगितलेल्या संख्यांना फळ्यावर लिहितो। तीन एक तीन एक तीन एक। पिंकी, तुला या संख्यांमध्ये कोणता आकृतीबंध दिसतो का? हा, इथे पहिल्या ओळीत एक दोन एक दोन ह्या संख्यांना वारंवार वापरून आकृतीबंध बनवला आहे। हो, आणि दुसऱ्या ओळीत तीन एक तीन एक या संख्यांना वारंवार वापरून आकृतीबंध बनवला आहे। सर, हा खेळ पुढे कसा खेळूया? खूप सोपे आहे। बघा, आता आकृतीबंध पुढे वाढूया। तर सांगा, पहिल्या आकृतीबंध मध्ये पुढे काय येईल? हा, पहिल्या आकृतीबंध मध्ये पुढे एक आणि त्याच्या नंतर दोन येईल। शाबास चुटकी। हो तर मुलांनो, आता दुसऱ्या आकृतीबंधाला पुढे वाढवण्यासाठी कोण कोणत्या संख्या लिहूया? सर, दुसऱ्या आकृतीबंधाला पुढे वाढवण्यासाठी एकच्या नंतर तीन आणि मग पुन्हा एक लिहूया। बरोबर सांगितले। आता बघा, संख्यांचा आणखी एक आकृतीबंध, चला याला समजून घेऊ। या आकृतीबंधात 19, 20 नंतर मग 21 आहे, म्हणजे प्रत्येक वेळी एक एक संख्या वाढत आहे। हो तर चुटकी, तू सांग या आकृतीबंधामध्ये पुढे काय येईल? हा, 21 च्या नंतर 22 आणि 22 च्या नंतर 23 येईल। अरे वा, शाबास चुटकी। चल पिंकी, आता तुझी पाळी, तू ह्या आकृतीबंधाला पुढे वाढव। या आकृतीबंधात 24 नंतर 25 आणि 25 नंतर 26 येतील। खूप छान पिंकी। काय मुलांनो, संख्यांच्या आकृतीबंधाचा हा खेळ खेळायला मजा येत आहे ना? हो सर, खूप मजा येत आहे। मुलांनो, चला आता संख्यांचा पुढचा आकृतीबंध बघूया।
या आकृतीबंधाला पाहून याचा नियम शोधूया, मग ह्याला पूर्ण करूया. चुटकी, तू या आकृतीबंधाला पूर्ण करशील? हो, या आकृतीबंधात 5 नंतर 6 येतील. चुटकी, या आकृतीबंधाच्या नियमाला बघ. ह्यात 1 नंतर 2 नाही आहे, 3 आहे, 3च्या नंतर 4 नाही आहे, 5 आहे. एक एक संख्या सोडून या आकृतीबंधाला पुढे वाढवले आहे. हो, तर असेच 5च्या नंतर 6 नाही 7 येतील. शाबास चुटकी. चल पिंकी, आता तू ह्या आकृतीबंधाला पुढे वाढव. या आकृतीबंधात 9च्या नंतर पुढे 10 नाही 11 येतील आणि 11 नंतर 12 नाही 13 येतील. वाह पिंकी, शाबास. मुलांनो, इथे पहिल्या आकृतीबंधात प्रत्येक संख्येत 1-1 जोडून पुढे वाढवले आहे. जसे 19 मध्ये 1 जोडून 20 आणि 20 मध्ये 1 जोडून 21. आणि दुसऱ्या आकृतीबंधात प्रत्येक संख्येत 2-2 जोडून पुढे वाढवले आहे. जसे 1 मध्ये 2 जोडले 3 आणि 3 मध्ये 2 जोडले की 5. मुलांनो, उद्या आपण संख्यांचे आणखी आणि नवीन आकृतीबंध पाहूया. तोपर्यंत बाय मुलांनो. ठीक आहे सर. हो, तर मित्रांनो, चुटकीने आज आपल्या शाळेत संख्या नंबर्सनी बनलेले आकृतीबंध ओळखून पुढे वाढवणे शिकली. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही उदाहरणांमधून संख्यांच्या आकृतीबंधाला ओळखून त्याला पुढे वाढवणे शिकूया.